अडीच वर्षात केलेल्या कामाचा महायुतीकडून रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रत्युत्तर। ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये जातात ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवतायत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेला जो हात लावेल त्याचा कार्यक्रम होईल मुख्यमंत्र्यांचा घणाघात, विरोधकांकडून जाहीर केलेल्या योजनांवर बोट ठेवत फडणवीसांचा सवाल। आमचं काम हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा जाहीर करावा असं आव्हान। शिंदेंना मुख्यमंत्री पदाची आठवण करून देत अमित शहा आणि बावनकुळेंकडून त्यागाची भाषा, मात्र शिंदे आणि फडणवीसांचा वेगळाच सूर। मुख्यमंत्रीपद शिंदेंना देणं हा शहांचा त्याग नाही तर स्वार्थ, संजय राऊतांचा घणाघात, महाराष्ट्रावर सूड उगवायचा होता म्हणून शिंदेंचा वापर, राऊतांचा आरोप। पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही, मागणारही नाही, बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, पण कामठीतून भाजप उमेदवार निवडून आणण्यावर ठाम। काँग्रेसच्या काळापासून मनसेची टोलमाफीची मागणी, आता श्रेयासाठी सगळ्यांची धडपड, मुंबईतल्या टोलमाफीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा राज ठाकरेंचा पुनरुच्चार, लवकरच राज्याचा दौरा आणि जाहीरनाम्याचंही प्रकाशन करणार। लॉरेन्स बिश्नोई केवळ गँगस्टर नाही तर दहशतवादी, एनआयएकडून दाखल झालेल्या चार्जशीटमधून शिक्कामोर्तब, चार्जशीट एबीपी माझाच्या हाती। उमर अब्दुल्लांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर सुरेंद्र चौधरी उपमुख्यमंत्री, काँग्रेसचा अब्दुल्लांना बाहेरून पाठिंबा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।